नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रणदिवे टिवाय, अण्णासाहेब औटेवाले मनसर येथील राज्यशास्त्र विभाग यामध्ये सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे। आज आपण TYBA जनरल 3 यामधील राजकीय विचार प्रणाली हा पेपर जो आहे त्या अनुषंगाने आपण संवाद साधणार आहोत। तर राजकीय विचार प्रणालीच्या अनुषंगाने आपलं दुसरं प्रकरण आहे राष्ट्रवाद। SYBA ला तुम्ही जेव्हा राजकीय संस्कृती शिकलात, राजकीय विकास शिकलात, राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया शिकलात, त्याच भागाच्या आधारावर थोडंसं डिटेल्समध्ये किंवा सविस्तर असणारा भाग म्हणजे की राजकीय विचार प्रणाली आहे। आपण बघतोय की आधुनिक राजकीय विचार प्रणाली म्हणून राष्ट्रवादाला आजच्या काळामध्ये एक विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे की इतिहासाचं आपण आधार जर घेतलं किंवा इतिहासाचं जर आपण अध्ययन जर केलं तर इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपण जर बघितलं तर राष्ट्रवादाचा विकास जो आहे राष्ट्रवादाचा विकास होताना दिसतो। आपण बघितलं असेल की राष्ट्रवाद ही एक प्रकारची एक मानसिक भावना आहे की ज्या आधारावर की जगाच्या इतिहासाची आपण नोंद घेतली किंवा जगाच्या इतिहासाचा आपण अभ्यास जर केला तर वेगवेगळ्या टप्प्यावर क्रांत्या, स्वाऱ्या किंवा वेगवेगळी तह किंवा युद्धे आपल्याला बघायला मिळतात। पण यामध्ये जो विचार जो आहे किंवा वैचारिक प्रणाली जी आहे किंवा तत्वप्रणाली जी आहे या तत्वप्रणालीचा अभ्यास करणं तितकंच उपयुक्त आणि महत्त्वाचं ठरतं। त्यामुळे एखाद्या भागामध्ये असणाऱ्या किंवा एखाद्या विशिष्ट भूभागामध्ये असणाऱ्या भागाविषयी आपल्याला विशेष प्रेम असणं, विशेष आस्था असणे, विशेष आपुलकी असणे या माध्यमातून ते जे विचार जे प्रकट केले जातात किंवा ज्या माध्यमातून ते प्रकट केले जातात त्या सगळ्या प्रक्रियांचा समावेश राष्ट्रवाद या प्रक्रियेमध्ये होतो। आजच्या काळामध्ये आपण जरी असं म्हटलं की जागतिकीकरणाचं काळ आहे, ग्लोबलायझेशनचं पिरियड आहे, तरी आजही आपण बघतोय की वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये राष्ट्रवाद जो आहे राष्ट्रवाद हा फोफावताना दिसतो, किंबहुना त्या त्या राष्ट्राची निकड किंवा गरज बनलेली आहे। त्यामुळे की समान आकांक्षा असणं, समान भूप्रदेश असणं, समान राजकीय महत्त्वाकांक्षा असणं किंवा समान वेगवेगळे धर्म असणं, भाषा असणं या आधारावर राष्ट्राच्या निर्मितीमध्ये किंवा राष्ट्रनिर्मितीमध्ये राष्ट्रवाद जो आहे राष्ट्रवाद हा घटक महत्त्वाचा किंवा महत्त्वपूर्ण ठरतो। आजच्या काळामध्ये, आजच्या घटकामध्ये, जागतिकीकरणाच्या पर्वामध्येही राष्ट्रवाद हे तेवढीच एक महत्त्वाची एक संकल्पना म्हणून मानली जाते। आपण सुरुवातीला विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रवाद म्हणजे काय आपण ते नेमकं अगोदर समजून घेऊ की राष्ट्रवाद कशाला म्हणतात किंवा राष्ट्रवाद कशाला म्हटलं पाहिजे किंवा राष्ट्रवादाची डेफिनेशन करताना किंवा राष्ट्रवादाची संकल्पना मांडताना तुमच्या मनामधील असणारे प्रश्न कोणते किंवा नेमकं राष्ट्रवाद कशाला म्हणावं। तर प्रामुख्याने आपण राष्ट्रवाद म्हणजे काय या गोष्टीकडे आपण वळूया की या बाबीकडे वळूया की राष्ट्रवाद ही कशी मानसिक भावना आहे, सायकोलॉजिकल प्रोसेस आहे की ज्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट भूभागामध्ये राहणाऱ्या व्यक्तीमध्ये एकत्वाची भावना निर्माण होते किंवा होमोजेन्सी ज्याला म्हटलं जातं ही एकत्वाची भावना निर्माण होते की आपण सगळे एकत्र आहोत, आपण एका समान भूप्रदेशामधील आहोत, आपण एका समान इतिहासामधील किंवा समान परंपरा किंवा संस्कृतीमधील एकत्रित कुठंतरी असणारा बांध जो आहे किंवा कप्पा जो आहे त्यामध्ये आहोत, ही भावना विकसित होणे, ही मानसिक भावना निर्माण होणे आणि ही मानसिक भावना निर्माण झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने ज्या देशामध्ये आपल्याला राष्ट्रीयत्वाची किंवा राष्ट्र जे आपल्याला कर्तव्य बजावायला सांगतोय ती कर्तव्य बजावणे, त्याचबरोबर राष्ट्राकडूनही काही आपले मूलभूत हक्क घेणे, ही जेव्हा भावना विकसित जेव्हा होते किंवा ही भावना जेव्हा प्रक्रिया जेव्हा समोर जाते तेव्हा त्याला राष्ट्रवाद असं म्हटलं जाते। अतिशय सोप्या आणि समर्पक शब्दामध्ये विद्यार्थी मित्र तुम्हाला मी सांगतोय की राष्ट्रवाद काय, राष्ट्रवाद ही काही एक छोटीशी संकल्पना म्हणजेच मानसिक भावना असून किंवा मानसिक भावनेच्या प्रक्रियेमधील एखाद्या भूभागाविषयी असणारं प्रेम, आस्था किंवा आपुलकी यामध्ये अंतर्गत असणाऱ्या सगळ्या ज्या बाबी ज्या आहेत ह्या सगळ्या बाबी राष्ट्रवादामध्ये येतात। तर राष्ट्रवाद या प्रक्रियेतून किंवा या राष्ट्रवाद या माध्यमातून सांगता येते। नंतर आपण बघूया की राष्ट्रवादाचे घटक, की राष्ट्रवादाची निर्मिती होताना राष्ट्रवाद असं लगेच किंवा पटकन असं निर्माण होत नाही किंवा त्यासाठी वेगवेगळी घटक जी आहेत वेगवेगळी घटक बघायला पाहिजे किंवा बघायला लागतात किंवा अभ्यास करावी लागतात। त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर म्हटलं की स्वातंत्र्याची ओढ असणं किंवा एकत्वाची भावना असणं किंवा पृथक आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना असणं ही याची वाटचाल जी आहे याची वाटचाल ही राष्ट्रवादाकडे जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादाचे आपण एकंदरीत 8 घटक आहेत, ते आपण 8 घटक थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की पहिला घटक जो आहे समान भूप्रदेश,
म्हणजे राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी किंवा राष्ट्रवादाची निर्मिती होण्यासाठी समान भूप्रदेश असणं आवश्यक आहे. किंवा जेव्हा समान भूप्रदेश, मी जेव्हा असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवाद ही एक मानसिक भावना आहे, संकल्पना स्पष्ट करताना तुम्हाला विद्यार्थी मित्रांनी सांगितली की ही मानसिक भावना आहे की जोपर्यंत एखाद्या भूभागाविषयी किंवा भूप्रदेशाविषयी आपण एकत्वाची भावना निर्माण होणार नाही, एकत्रितपणाची भावना निर्माण होणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवाद निर्माण होणार नाही. जसं उदाहरण जर सांगायचं झालं तर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं उदाहरण सांगते की तुरुंगात जेव्हा ते होते किंवा त्यांनी मुठभर मातीचं दर्शन हे रोज घेत असत, त्याचबरोबर पंडित नेहरू म्हणजे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार किंवा ज्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे ग्रंथ जी लिहिले, या ग्रंथामध्ये त्यांनी मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेलं आहे की त्या मृत्यूपत्रात त्यांनी नमूद केलं आहे की माझी मरणोत्तर, माझी रक्षा जी आहे भारतीय मातीमध्ये मिसळली जावी. म्हणजेच समान भूप्रदेशाविषयी असणारी आस्था, समान भूप्रदेशाविषयी असणारं प्रेम किंवा आपुलकी, या आधारावर राष्ट्रवाद निर्माण होतो. त्यामुळे समान भूप्रदेश हा एक पहिला घटक, राष्ट्रवादाचं पहिलं घटक म्हणून मानलं जातं. दुसरं वांशिक एकता, की वांशिक एकता हा सुद्धा एक घटक जो आहे हा घटक राष्ट्रवादाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हातभार लावतो किंवा महत्त्वाचा आहे. मात्र वांशिक एकतेच्या बाबतीमध्ये सांगायचं जर झालं किंवा अभ्यास जर करायचं झालं तर बऱ्याच विचारवंतामध्ये वांशिक एकतेच्या बाबतीमध्ये मतभेद आहे. कारण की बरेच विचारवंतांनी म्हटलं आहे की वांशिक एकता ही वांशिक शुद्धता ही राहिलेली नाही आजच्या काळामध्ये, किंवा वांशिक शुद्धता प्युरिफिकेशनवर प्रश्न आले. मात्र मॅझिनीचा जेव्हा विचार करतो आपण किंवा मुसोलिनीचा जेव्हा विचार करतो तेव्हा मुसोलिनी किंवा मॅझिनीने राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये वांशिक एकतेला महत्त्व दिलेलं आहे किंवा अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. म्हणून वांशिक एकता हा सुद्धा एक घटक जो आहे हा घटक राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तिसरा घटक जो आहे, तिसरा घटक आहे सांस्कृतिक एकता, कल्चरल होमोजेन्सी ज्याला म्हटलं जातं, की आपण बघतो की परंपरा, रूढी, संस्कृती इत्यादी बाबतीमध्ये साम्य असलेला समाज जो आहे, म्हणजे एकसारखा असलेला समाज जो आहे, या समाजामध्ये एकत्वाची भावना किंवा एकत्रितपणाची भावना ही लवकर निर्माण होते. की या आधारावर वेगवेगळे साहित्य असतील, साहित्यामधील वेगवेगळे प्रवाह असतील, काव्य असतील, पोवाडे असतील, गीते असतील, थोरांची चरित्रे असतील, किंवा आणखीन आपण बघूया की शेक्सपियरचं साहित्य असेल, ब्रिटनमध्ये जे राष्ट्रवाद जो निर्मिती झाला किंवा राष्ट्रवादाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये शेक्सपियर असेल, मिल्टन असेल, या विचारवंतांनी की या साहित्यातील विचारवंतांनी जे जे प्रवाह ज्या ज्या टप्प्यावर ज्यांनी मांडलं, कवितेच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून, प्रबंधाच्या माध्यमातून, तेव्हा तेव्हा राष्ट्रवादाला दुजोरात देण्यात आला, राष्ट्रवाद हे महत्त्वाचं घटक म्हणून मानलं गेलं. त्यामुळे सांस्कृतिक एकतेच्या आधारावर सुद्धा, सांस्कृतिक एकतेच्या आधारावर सुद्धा राष्ट्रवाद निर्माण होतो. भारतामध्ये जर आपण जर पाहिजे रामायण, महाभारत किंवा चरित्र वगैरे आपण जे म्हणतोय, किंवा आणखीन त्याच्यामधील वेगवेगळी संतकाव्य असतील, टागोर असेल, टागोरांचं काव्य असेल, बंकिमचंद्र चटर्जींचं काव्य असेल, हे राष्ट्रवादाच्या निर्मिती, किंवा स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर असतील, किंवा लोकमान्य टिळकांचं फोर्थ फोल्ड प्रोग्राम असेल, ज्याला स्वराज्याचा सिद्धांत, सेल्फ रिलायन्स ज्याला म्हटलं जातं, तर ही वेगवेगळी माध्यमं जी आहेत ही माध्यमांच्या माध्यमातून, सांस्कृतिकांच्या माध्यम, एकतेंच्या माध्यमातून राष्ट्रवाद हा निर्माण होतो. म्हणून हा तिसरा घटक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याचबरोबर चौथा घटक जो आहे, चौथा घटक हा इतिहास, की आपल्याला माहिती आहे की आपल्याला परिचित आहे की देशाच्या गतकाळाच्या इतिहासामध्ये, गतकाळामध्ये जे घडलेलं आहे, मग स्वारे असतील मी जसं म्हटलं की वैभव असेल, किंवा चरित्र असतील, किंवा पराक्रमाच्या गाथा ज्या असतील, ह्या पराक्रमाच्या गाथा या माध्यमातून तरुणांना, तरुण वर्ग जो आहे हा तरुण वर्ग आकर्षित होतो, त्यांना आव्हान मिळतं आणि त्या माध्यमातून, त्या इतिहासाच्या माध्यमातून की इतिहासाच्या प्रवाहामधून, की इतिहासामधील वेगवेगळी प्रवाह जे झाली, प्राचीन झाली असतील, मध्ययुगीन झाली असतील, आधुनिक झाली असतील, किंवा निर्वसाहतीकरणाच्या काळामधील किंवा शीतयुद्धाच्या काळामधील वेगवेगळे टप्पे जी विकसित झालेले असतील राष्ट्रवादाची, तर ही राष्ट्रवादाची टप्पे इतिहासाच्या माध्यमातून सुद्धा किंवा इतिहासाच्या प्रक्रियेमधून सुद्धा आपल्याला बघायला मिळते. हा चौथा मुद्दा म्हटला जाते. नंतर भाषिक एकता, की भाषिक एकतेच्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रवाद हा निर्माण होतो. राष्ट्रवादाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भाषा हा एक अतिशय महत्त्वाचा एक भाग असं मानलं जातं, की एकाच भाषेमुळे व्यक्तीमध्ये सुसंवाद जो आहे हा सुसंवाद निर्माण करते, ब्रिज जसं म्हणते, की भाषा एक माध्यम आहे,
की भाषा आहे, माध्यम आहे. या भाषा माध्यमाच्या माध्यमातून राष्ट्रवादाच्या प्रक्रियेला चालना मिळतं, बळ मिळतं, प्रोत्साहन मिळतं. एक प्रकारचं प्रोक्षण जे आहे, हे प्रोक्षण मिळण्याचं काम भाषिक एकतेमुळे मिळतं. आणि या भाषिक एकतेच्या माध्यमातून राष्ट्रवादाची निर्मिती होण्यामध्ये सहाय्यभूत ठरत असतं किंवा मदत पूर्ण ठरत असतं किंवा सहाय्यकारी ठरत असतं. चौथा सहावा घटक जो आहे, हा सहावा घटक आहे धार्मिक एकता. की धर्मामधील असणाऱ्या विविध चालीरीती किंवा विविध रूढी असतील, परंपरा असतील किंवा त्यांच्यामधील वेगवेगळ्या संस्कृती असतील, चालीरीती असतील, या माध्यमातून सुद्धा की धर्म जसं म्हणतो की धर्म जसं मार्क्सनी म्हटलं की धर्म ही कापूची गोडी आहे, की धर्माला सुहासपडशीकर आमच्या राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ यांनी असं सांगितलं की धर्म ही एकाच बाजूला दोन काम करते, एक माणसाला जोडण्याची प्रक्रिया करते आणि दुसरं त्याच पद्धतीने धर्माला विभक्त माणसांना विभक्त करण्याची सुद्धा प्रक्रिया करते. तर धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघतोय की याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं की पाकिस्तानामधून किंवा मुस्लिमांनी वेगळ्या जसं द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत बॅरिस्टर अली जिनांनी मांडलाय की मुस्लिम वर्गांचं एक वेगळं राष्ट्र असावं, तर या धर्माच्या आधारावर सुद्धा राष्ट्राची विभागणी जी आहे, राष्ट्राची विभागणी झाली. आणि धार्मिक एकतेच्या माध्यमातून किंवा धर्मांमध्ये असणारी होमोजेन्सी या माध्यमातून सुद्धा राष्ट्रवाद हा निर्माण होत असतो. नंतर समान आर्थिक हितसंबंध, की समान आर्थिक हितसंबंधाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक जे आहेत, या विविध घटकांची विविध प्रकार जे असतील, या प्रकारचे आर्थिक हितसंबंध जे असतील, ह्या आर्थिक हितसंबंधाच्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रीयत्वाला चालना मिळते किंवा राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतं. जसं जपान असेल, स्कॉटलँड असेल, या विविध राष्ट्रांमध्ये किंवा आपण अलीकडे नजीकच्या काळामध्ये आपण बघतो की वेगवेगळी राष्ट्र जी आहेत, हे वेगवेगळे राष्ट्र आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून, राजकीय सहकार्याच्या माध्यमातून वेगवेगळे गट, वेगवेगळ्या संस्था, संघटना निर्माण होण्याचा आणि एकत्रित विचारांचं कुठंतरी प्रतिनिधित्व करण्याचं काम या माध्यमातून करत असतात किंवा आर्थिक हितसंबंधाच्या माध्यमातून करत असतात. शेवटचा मुद्दा याच्यामध्ये समान राजकीय महत्त्वाकांक्षा, की समाजामधील विविध घटकामध्ये समान राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्यास राष्ट्रवादी भावना निर्माण होतात. की जर्मनीमध्ये आपण उदाहरण जर घेतलं की जर्मनीमध्ये हिटलर, तर इटलीमध्ये आपण बघतो की मुसोलिनी यांनी त्या त्या राष्ट्रामध्ये राजकीय चैतन्य निर्माण करण्याचं काम एक महत्त्वाकांक्षी लोकांपुढे किंवा लोकांपुढे एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ठेवून त्यांनी केलं की राजकीय चैतन्य निर्माण करण्याचं त्यांनी काम केलं. की ब्रिटिशांनीसुद्धा अमेरिकन लोक त्यांच्यावर जेव्हा अत्याचार करायला लागले तेव्हासुद्धा अमेरिकन लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना जी आहे, स्वातंत्र्याची भावना प्रबळ निर्माण झाली. म्हणजेच समान राजकीय महत्त्वाकांक्षा यामध्ये निर्माण झाली किंवा यामुळे निर्माण झाली. असे विविध घटक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे विविध घटक राष्ट्रवादाच्या घटकांमध्ये यांचा समावेश किंवा अंतर्गत समावेश केला जातो. की समान भूप्रदेश असेल, वांशिक एकता असेल, सांस्कृतिक एकता असेल, इतिहास असेल, त्या त्या राष्ट्रामधील असणारा इतिहास असेल, भाषिक एकता असेल, धार्मिक एकता असेल किंवा समान आर्थिक हितसंबंध असेल किंवा समान राजकीय महत्त्वाकांक्षा असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला एक बाब इथं सुचवतो किंवा सांगतोय की कोणत्याही एकाच घटकामुळे राष्ट्रवाद निर्माण होईलच याची शाश्वती अशी देता येत नाही. अशी विविध घटक आहेत की विविध घटकांच्या माध्यमातून त्या त्या प्रादेशिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्या त्या देशपातळीवर, त्या त्या राज्याचा किंवा राष्ट्राचा जो जो इतिहास असेल, राजकीय आकांक्षा असतील, महत्त्वाकांक्षा असतील किंवा त्यांची परंपरा असेल, त्या आधारावर राष्ट्रवाद निर्माण होत असतो. तर अशा पद्धतीने राजकीय विचारप्रणालीमध्ये राष्ट्रवाद ही संकल्पना जी आहे, राष्ट्रवाद ही संकल्पना तुम्ही आज समजून घेतली. मला विश्वास आहे की तुम्हाला ही संकल्पना आणि विविध घटक जे आहेत, विविध घटक हे समजले असतील. आपण पुढील तासामध्ये राष्ट्रवादाचे स्वरूप आणि राष्ट्रवादाचे प्रागतिक आणि प्रतिगामी राष्ट्रवाद हे कशा स्वरूपाचं राहील आणि नजीकच्या काळामध्ये म्हणजेच जागतिकीकरणाच्या काळामध्ये त्याचा प्रभाव कितपर्यंत जातोय हे तपासण्याचा प्रयत्न तुमच्या सोबतीने मी करणार आहे. धन्यवाद.